याला म्हणतात नशीब वा नाही वास्तविक घर यांच्या जावयाचे पण मान केवढा यांचा जसं की याच मालकीन बाई आहेत हो या घरच्या महाराणी सारखी तैनात आहे इकडची काडी तिकडे करायला नको वर तोंडात तुपाची आयती धार वा निजा निजा आम्ही आहोत ना काबड कष्ट करायला काय गो मला न भेटताच चाललीस की काय सुभद्रे अहो मला वाटले डोळा लागला तुमचा म्हणून चालले होते माघारी पण तुम्हाला कसे कळले मी चाले ते तुम्ही तर निजला होतात ना अगे सगळ्याच गोष्टी डोळ्याने बघावयाच्या नसतात तुझ्या आगमना बरोबर वाऱ्याची एक थंड गार झुळूक आली बघ खोलीत तेव्हाच मी ताडले हे दुसरे तिसरे कोणी नसून आमची सुभद्राच असणार बघा तुम्हालाच काय ती माणसांची कदर हो अहो गुण ओळखायला सुद्धा रत्नपारखीच असायला हवा आमचे भाऊजी आणि जावा कुणाला काही आहे काय आता इतके केले यांच्यासाठी पण कुणाला कदर म्हणून नाही साधे माधवाच्या लग्नाचे कळवा वैसे वाटले नाही आज आता आज जर आमचे हे असते तर अगे कमी का शोध घेतला विठू काकांचा पण नाही सापडले नशीब म्हणावयाचे तीर्थयात्रेला म्हणून जे गेले ते गेलेच संसारातून मन काढले असणार दुसरे काय पण आमचे काय आम्ही काय करावे कुणाला आहे का इथे आमची काळजी नाही म्हणजे तसे भाऊजी पाहतात सगळे पण हे माधवाच्या लग्नाला बोलवले नाही हे फार लागले हो जीवास माझ्या मान आहे तो माझा अगे सुभद्रे खरोखरीच सारे गडबडीतच झाले बघ अगे पुण्यातल्या पुण्यात आमंत्रणे नाही देता आली हे बरी खरे हो तू थोरली आहेस ना मग मोठ्या मनाने क्षमा कर सर्वांना रावजी सगळे कसे काय चालले आहे व्यवस्थित ना बायका मुले हो हो आपल्या आशीर्वादाने सगळे ठीक चालले अगदी काय तुमचे तीर्थरूप निघून गेल्यापासून तुम्हा सर्वांची आम्हास खूप काळजी वाटते सगळ्यांची काळजी वाटते म्हणता आहात पण वास्तविक आम्ही वडील धारे पण कार्याच्या वेळी आमंत्रण करताना मात्र काळजीचे सोडाच आमचाच विसर पडतो नेमका काय बाळंबटजी माधवाचे लग्न इतके काही गडबडीत करावे लागले की आमच्या नातेवाईकांना बोलवूच शकलो नाही आम्ही पण नातेवाईकांचा मानपान यथोचित होईल याच्याबद्दल शंका नसावी बरे का रावजी पाहतोयस ना रावजी पाहतोयस ना याला म्हणतात देखल्या देवा दंडवत आपण दारी आलो म्हणून हो हा तोंड देखला मानपान नाही तर कोण विचारतय आपल्याला आपण झाले आहोत लांबचे नातेवाईक नाही तू डोला हो नंदीबाईला सारख्या माना पण मी कशी विसरेन हा हा समोर धडधाकट राजपिंडा माधव दिसतोय ना तो आज आमच्या यांच्यामुळे हो पण त्याचा सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय पण आमचे हे नाही आहेत ना आमच्या बरोबर मग कोण विचारणार आपल्याला अगदी परके झालो आपण लांबचे झालो नुसते तिकडे लांबचे नातेवाईक म्हणजे लांब राहणारे नातेवाईक कळ का बाळंबटजी मी एखाद्या माणसाला विपर्यास करूनच घ्यायचा असेल तर त्यास कोण काय करणार
जेवा जेवा तुम्ही। त्या दिवशी वाड्यावर जीबाई आश्रय मागत होती, तिच्याशी आमच्या एका कार्यकर्त्यांनी पुनर्विवाह केला। झोली